तुम्ही एकदा या ठिकाणी औरंगपुरामध्ये येऊनच बघा, तुम्हाला दिसून येईल की एक एका टायमाचा डब्बा विद्यार्थी दोन दोन वेळेस खातात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. जर अजूनही तुमचे डोळे उघडले नसतील तर तुमच्यासाठी हे भीक मागो आंदोलनाद्वारे आम्ही तुम्हाला काही भीक पाठवणार आहोत की जेणेकरून तुम्ही या भीक आमच्या दिलेल्या भीकमधून तरी कमीत कमी हे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी काहीतरी कठोर कायदा कराल, काहीतरी त्याच्या विरोधात पाऊल उचलणार. त्याचप्रमाणे पेपरफुटी संदर्भात कुठलेही धोरण नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. माझी शासनाला एकच इशारा आहे की येत्या काळामध्ये तुम्ही जर लवकरात लवकर पेपरफुटी संदर्भात कायदा न केल्यास, त्याचप्रमाणे तुम्ही परीक्षा शुल्क माफ न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र हा आता पेटून उठणार आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तुमच्या या संगीत खुर्चीला कंटाळलेला आहे, तुमच्या या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळलेला आहे. अजूनही तुम्ही जर तुमचे डोळे उघडले नाही आणि पेपरफुटी संदर्भात कायदा केला नाही तर मी तुम्हाला एक इशारा देऊ इच्छितो एक तरुण म्हणून. तर तुम्ही जर केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार आणि आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. धन्यवाद. मी सतीश देवेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष सतीशजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हा भीक मागो आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. 3 ते 4 दिवसापासून मी त्यांच्याबरोबर प्रत्येक अभ्यासिकेमध्ये जाऊन जी सिच्युएशन बघितली आहे ती अत्यंत कठोर असा परिश्रम या विद्यार्थ्यांचा आहे आणि या कठोर परिश्रमामध्ये जे विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि सरकारमार्फत सरकारच्या दलालामार्फत जे पेपरफुटीचं प्रकरण सुरू झालेलं आहे त्यात या अभ्यासुवृत्तीच्या विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. या पेपरफुटीचा तीव्र असा शब्दात आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की एक चांगला कठोर कायदा या ठिकाणी अस्तित्वात आणावा, तो निर्माण करावा, जेणेकरून जे अभ्यासवृत्तीचे विद्यार्थी आहे, मेहनत करणारे विद्यार्थी आहे, ते या देशासाठी या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर भविष्य आहे, या राज्याचं या देशाचं भविष्य आहे. तर आपण या सरकारला सांगू इच्छू की कठोर असा कायदा करा आणि यांची जी फी माफी आहे ती त्यांना द्या असं या माध्यमातून या ठिकाणी मी आश्वासित